ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपकी टैक्स से ही होगा शहर का विकास और किसी भी वारंट या समस्या से दूर रह सकते हैं आप। अगर बिल नहीं पहुंचा तो बिल का इंतजार ना करें, यूएमसी के सीएफसी सेंटर या यूएमसी हेडक्वार्टर से प्राप्त करें बिल, या ऑनलाइन भी आप चेक कर सकते हैं। यूएमसी के टैक्स विभाग की तरफ से सभी शहरवासियों को चल रहे वर्ष के लिए 5% तक की छूट और ऑनलाइन पे करने पर 5.5% केवल 31 अगस्त 2023 तक। पुलिस है बुरके वाले, एपीआई ही पुरका करते थे, एपीआई 30 हां 30 पकड़ते एपीआई पहले, ये पुलिस है पार्टी मारते हैं। आत्मनिर्भर पुलिस कौन ना पकड़ डाले, ये तो पुरका कर रहे हैं। आदरणीय शोधते बरं का, आदरणीय शोधते मोहम्मद आदरणीय शोधते मोहम्मद हा पोलीस आंबिवली येथील इराणी वस्तीत परत एकदा पोलिसांवर दगडफेक झाली। मुंबई येथील डीएन नगर पोलीस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आले होते, त्या दरम्यान ही दगडफेक झाली। मुंबईतील अंधेरीमध्ये एका व्यक्तीला तोतया पोलिसांनी फसवले होते। 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती। डीएन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही चेक केला असता त्यातील एक आरोपी फिरोज खान हा सराईत गुन्हेगार असून तो कल्याण येथील आंबिवलीतील इराणी वस्तीत राहतो। पोलिसांना त्याला पकडण्यासाठी सापळा रचला। वस्तीत आधी एक महिला आली, ती महिला बुरखा घालून आली होती, ती पोलीस होती, तिच्यासोबत देखील काही पोलीस होते। फिरोज कुठे दिसतोय का हे शोध सुरू होता। अचानक फिरोज एका सलूनमध्ये दाढी करताना दिसून आला। या पोलिसांनी वस्तीबाहेर थांबवलेल्या पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी कोणत्याही प्रकारची पोलीस जीप न वापरता एक शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी व्हॅन घेऊन आले, आरोपीला पकडले। या दरम्यान आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दगडफेक केली, पोलीस व त्यांच्यात झटापट झाली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। फिरोज यांच्या विरोधात 35 गुन्हे दाखल आहेत। गेल्या 20 वर्षापासून या इराणी वस्तीत चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस जातात, तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला जातो। एकदा तर पोलिसांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता। 2008 साली अशाच एका घटनेत पोलिसांना बचावासाठी गोळीबार करावा लागला, त्यात 2 इराणींचा मृत्यू झाला होता। अखेर इराणी वस्तीतील चोरट्यांची दहशत कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, मुंबई। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।